महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये येणाऱ्या काही आठवड्यामध्ये अजून एक भूकंप होणार आहे. संजय राजाराम राऊत ही येणाऱ्या 10 जून म्हणजे राष्ट्रवादीच्या वर्धापन दिवसाच्या अगोदर किंवा त्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. आटपाट नगरात राजा राहायचा, राजा सतत उदास असायचा, राजा कुणाशी बोलायचा नाही, राजा काही हसायचा नाही, काही केल्या राजा हसतच नाही. म्हटल्यावर राजाच्या नातेवाईकाने वेगवेगळे उपचार करायला सुरुवात केली, डॉक्टर झाले, वैद्य झाले, पण राजा काही हसत नव्हता. इतक्यात राजाच्या नातेवाईकांना कोणीतरी सांगितलं की राजाला जर हसू आणायचं असेल तर त्यांना नितेश राणे यांची पत्रकार परिषद दाखवा. आणि काय आश्चर्य, इट वर्क्स, की नितेश राणे यांची पत्रकार परिषद राजाने बघितली आणि राजा खो 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 हसायला लागला. नितेश राणेंच्या सन्माननीय संजय राऊत साहेबांच्या संबंधाने जे काही म्हणणं मांडलं, ज्याला तुम्ही गौप्यस्फोट वगैरे म्हणता, आमच्या लेखी ती निव्वळ करमणूक आहे. आणि मी पुन्हा पुन्हा सांगते की राणे, नितेश राणे असू देत किंवा नारायण राणे असू देत, यांना फार गांभीर्यानं घेण्याची आम्हाला अजिबात गरज वाटत नाही.